मागचा आठवडा गाजवला तो दादा भुसे यांच्या नावाची चर्चेनं आणि आज या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून त्यांचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या सर्व आरोपांना उत्तर देणार का हे पाहावं लागणार आहे. दादा भुसे स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला उत्तर होईल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेंना साथ दिलेली आहे आज एकनाथ शिंदे आपल्या या भाषणातून आरोप प्रत्यारोप करतील उत्तर देतील तुमच्यावर जे आरोप झाले होते. नाही मला नाही वाटत की समोरची लोक एवढी मोठी आहेत की त्यांच्या आरोपांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं पाहिजे. माझ्यासारखा साधा शिवसैनिक पण त्याच्यासाठी सफिशियंट आहे. आज काय अपेक्षित आहे एकनाथ शिंदेच्या भाषणात? मला वाटतं की मागच्या वर्षभरामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगली कामं केली. त्या झालेल्या कामांचा एक आढावा भविष्यामध्ये या महाराष्ट्राचा विकासाचं जे काही नियोजन आहे त्या संदर्भातला एक प्रारूप या सर्व योजनांची माहिती त्याचे अंमलबजावणी तळागाळातल्या झोपडीतल्या माणसापर्यंत गेली पाहिजे. सर्वांचा विकास कसा होईल प्रगती कशी होईल त्या दृष्टिकोनातनं आजच्या सभेतनं मार्गदर्शन मिळेल. गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर आरोप झाले. आपण म्हणता की मी आरोप द्यायला उत्तर द्यायला सज्ज आहे. आज शिवतीर्थावरनं देखील आपल्यावर आरोप होऊ शकतात उद्धव ठाकरे करू शकतात. तशी वेळ आली तर त्याही पातळीवरनं त्याला जे जे काही आहे विषय असा आहे की काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या असतात. मला वाटतं की एक राजकीय पातळीवरनं आरोप प्रत्यारोप मर्यादेपर्यंत हरकत नाही परंतु देशद्रोहासारख्या विषयामध्ये याच्या तपासाची एक दिशा भरकटवण्यासाठी कोणाला पाठीशी घालण्याच्यासाठी चोराच्या काही उलट्या बोंबा असतात आणि दोन दिवस त्यांना आनंद मिळतो पण तिसऱ्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी होईल. वेळ आल्यावर चेहरे पुढे येतील. वेळ आल्यावर तुम्ही देखील काही नाव पुढे. बिलकुल दादा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. रमेश बोरणारे आहेत त्यांच्याकडे जाऊया. बोरणारे साहेब किती गाड्या भरून कार्यकर्ते आले? जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामधून या ठिकाणी जे विचार बाळासाहेबांचे होते तेच विचार आज महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला देणार आहे. आणि म्हणून माझ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामधून जवळजवळ 250 क्रुझर प्रत्येक गावातून एक क्रुझर त्या ठिकाणी भरून आलेली आहे आणि एक आनंद उत्सव त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. मेळाव्याच्या माध्यमातून एक शक्ती प्रदर्शन केले जाते? शक्ती प्रदर्शन मी म्हणणार नाही परंतु ही एक विचार आहे ना. हेच विचार आता थोड्याच वेळामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी देणार आहे. शक्ती प्रदर्शन आम्ही याला म्हणणारच नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे आमदार. यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या बाबतीमध्ये आता काही शक्तीप्रदर्शन उरले नाही. भरत शेठ गोगावले आणि उदय सामंत देखील आलेले आहेत. भरत शेठ किती कार्यकर्ते आले तुमचे? ते दिसत आहेत ते सगळे आता आपलेच आहेत ना. अच्छा महाडचे नाहीतर बोलो सगळं हा क्राऊड आहे सगळा आणि महाड तर जवळ आहे रायगड मुंबईला जवळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या इथं जवळजवळ 15,000 कार्यकर्ते आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत रायगडवरून. सामंतसाहेब तुमचे कार्यकर्ते किती? परेश शेट्टी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. कोकणाच्या प्रत्येक तालुक्यातनं प्रत्येक गावातनं शेकडो लोक या ठिकाणी आता येत आहेत आणि मागच्या वर्षी जो रेकॉर्ड ब्रेक मेळावा झालेला होता दसरा मेळावा झाला होता त्याचं रेकॉर्ड पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटत एकनाथ शिंदे साहेबच मोडतील असं संपूर्ण वातावरण या परिसरामध्ये आहे. उदय सामंत साहेब सिंधुदुर्गात एक घटना घडलेली आहे. निलेश राणे जे माजी खासदार आहेत त्यांनी राजीनामा म्हणजे संन्यास घेतो असं ट्विट जाहीर केलेलं आहे. ते ट्विट बघितल्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. एक निश्चित आहे की काही कालावधीपुरते आमचे काही तात्विक मतभेद नक्की होते परंतु ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. राणे कुटुंब आणि आमचं कुटुंब अतिशय जवळचं आमचं नातं आहे त्याच्यामुळे मी त्यांना स्वतः विनंती करणार आहे की अशा पद्धतीनं एवढ्या तरुण वयामध्ये राजकारण सोडणं हे योग्य नाही. ज्या काही गोष्टी असतात त्या चर्चेनं सुटू शकतात आणि त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे की असा निर्णय तुम्ही घेऊ नका.
उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार हा मला नाहीच आहे. मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं जे सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये जे वातावरण आहे त्याचा उल्लेख मी केला. याचा अर्थ तिकीट फायनल झालं असं होऊ शकत नाही. शेवटी तिकीट फायनलायझेशन हे एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा एकत्र बसून करतील. परंतु हा विषय आणि ट्विटचा विषय याचा सुतमात्रही संबंध नाही आहे. आणि म्हणूनच माझा संपर्क झाल्यानंतर मी स्वतः निलेशजींना विनंती करणार आहे की आपण निर्णय मागे घ्यावा. मला असं वाटतं की भाजपच्या अंतर्गत वादामध्ये मला पडण्याची काही आवश्यकता नाही किंवा आमच्या पक्षाला पडण्याची आवश्यकता नाही. त्यांचं नेतृत्व देवेंद्रजी सक्षम आहेत या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी तो निर्णय घेऊ नये या मताचा मी आहे. आणि त्यांच्या पक्षातले नेते जे आहेत ते नक्की त्यांची समजूत काढतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.